सुनील प्रभू आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज महाविकास आघाडीची महत्त्वाची या ठिकाणी सभा होत आहे आणि राहुल गांधी स्वतः या सभेमध्ये भारत जोडोची सांगता होत आहे. काय म्हणाल, कसं वातावरण आहे? भारत जोडोची सांगता होत आहे. राहुल गांधी यांनी पूर्ण देशभर ही यात्रा काढली आहे आणि या संपूर्ण देशामध्ये खरे पण काय आहे आणि ज्या पद्धतीचा विश्वास लोकांना हवा आहे तो राहुलजींकडनं देण्याच्या दृष्टीने आज महाविकास आघाडी या ठिकाणी सभा घेते. त्यामुळे आजची सभा ही ऐतिहासिक सभा होईल, रेकॉर्ड ब्रेक सभा होईल. देवेंद्र फडणवीस यांनी एक टीका केली. देवेंद्र फडणवीस बोलताय, म्हणतायत की मी, मला यायला 2.5 वर्ष लागली, मी पुन्हा आलो, पण येताना मी 2 पक्ष फोडून आलो आहे. ठीक आहे, विरोधक बोलत असतात. आता महाविकास आघाडी सभा बघा आणि त्याचं चित्र बघा, त्यानंतर कळेल की जनतेमध्ये सुप्त लाट कोणाची येते. टीका ते अशी पण करतायत की शरद पवारांना, सुप्रियाताई सुळेंना सगळी धुरा सांभाळायला द्यायची होती, तर उद्धव ठाकरे यांना, आदित्य ठाकरेंना सगळी धुरा सांभाळायला द्यायची होती. परिवारवाद होता त्यामुळे पक्ष फुटले. असं आहे की हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना घडवली, ज्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला आणि हिंदू समाजाला ताटमानेने जगायला शिकवलं, त्यामुळे शिवसेना आणि महाराष्ट्राचं नातं वेगळं नातं आहे आणि त्यामुळे असं परिवारवादाचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती कोणीतरी केले तरी ते बिनबुडाचे. इंदापूरमध्ये भीषण गोळीबार झाला आहे आज आणि घटना CCTV कैद झाली. अत्यंत बिभत्स प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे आणि राज्यात कायदा सुव्यवस्था राहिला नाही असं म्हणा. असं आहे की मागचे अनेक दिवस अधिवेशन काळापासून आम्ही सांगतोय की राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि या सरकारने व्यवस्थित लक्ष दिलेलं नाही आणि त्याची परिस्थिती जागोजागी येते. आता निवडणुकीत कळेल. जनता ज्या पद्धतीने वैतागलेली आहे, सुप्त लाट आहे, ती लाट कोणाच्या बाजूने आहे ते निवडणुकीतच कळेल. धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.